कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. विरोचक घरी आल्यापासून नेत्राचा काही पत्ताच नाहीये ना. नेत्रा कधीपासून आत्या सासूमाच्या रूम मध्येच आहे ना. ते रुपाली मात्र एक दिवस घरी नव्हती तर किती बरं वाटत होत. आता ती आली आहे ना तर होईल सुरू गेरे माझ्या मागल्या. बघितलंस ना नेत्राशी कशी बोलत होती. पण काकूमा, विरोचक कुठे जाऊन आला असेल. देवालाच माहित. काकूमा, विरोचक आला तेव्हा एकदम फ्रेश दिसत होता ना. जसा गेला तसा झाला. हो ग, काकूमा नेत्राला संकेत पण त्याचा झाला असेल का. माहित नाही. आणि खर तर नेत्राने आपल्याला संकेताबद्दल काहीच सांगितलं नाही ना. तेच तर मी म्हणतीये, ती रुपाली मात्र आल्यापासून ना नेत्रा बरोबर आपलं बोलणंच झालं नाहीये. ती आली की विचारूया आपण. पण तोपर्यंत त्या विरोचकाच्या समोर सुद्धा जायचं नाही सर. काय ग, खूप आठवण काढलीत की कालपासून माझी. खूप हुसक्या लागतायत मला. आता हा विरोचक आलाय. हा विरोचक होता, विरोचक आहे आणि विरोचक राहणार. का सांग? कारण विरोचक अमर आहे. खूप आठवण येत होती की नाही माझी. चहा ठेव माझ्यासाठी. छान चहा कर. फाल्कुनी मिळणार नाही सांग. नाही मिळणार. काय गे बेवडे, तिला कशाला बोलायला सांगतेस. हिम्मत असेल ना तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. मिळणार नाही. काकू, तुम्ही दोघे खोलीत जा, इथला मी आवरते. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.